सोरायसिस म्हणजे काय? पहिली गोष्ट, सोरायसिस म्हणजे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सोरायसिस म्हणजे काय? तर तो एक तर स्किनचा आजार आहे एवढं माहिती असतं, आणि स्किनवरती काय होतं तर स्किन आपली ड्राय व्हायला लागते, त्याला स्केल्स येतात, नाही खवले खवले येतात आणि ते सुटत राहतात, आणि मग मग ते सुटत राहतात, मग ते आणखीन सुटले की आतपर्यंत लाल होते आणि अगदी आपल्या इनर स्किन पर्यंत जाऊन फ्लेश पर्यंत जातो आणि मग ते लाल लाल दिसायला लागतो आणि खाज यायला लागते त्याला, मग मग ते वाढत जातं. आणि सुरुवात नॉर्मली सोरायसिसची सुरुवात बऱ्याच लोकांच्या बाबतीत जी असते, ती सोरायसिसची सुरुवात जी असते ती डोक्यापासून होते. बहुतांश लोकांच्या डोक्यापासून सोरायसिसची सुरुवात होते. अर्थात अशी जरूर नाही की तिथूनच होते, कुठे येऊ शकते. पण सोरायसिस म्हणजे खरं काय? सगळ्यात बेसिकली सोरायसिस म्हणजे काय असं जर का आपण त्याच्याकडे गेलो, आपण कुठच्याही आजाराच्या बाबतीत ज्यावेळेस त्याला ट्रीटमेंट करायची असते त्यावेळी त्याचं स्वरूप, त्याचं मूळ वगैरे समजून घेतलं तर एकूणच फायदा होतो त्याचा. सोरायसिस म्हणजे काय? तर स्किनवरती पापुद्रे येतात. दिसायला काय दिसतं? स्किनवर पापुद्रे येतात. आपल्या ज्यावेळी जखम होते, लागतं कापतं, त्यावेळेला काय होतं? त्याच्यावर खपली धरते. बरं, खपली धरते म्हणजे कशासाठी खपली धरते? सुरुवात कशाला झालेली असते की ते रक्त थांबण्यासाठी, हा, आणि मग मग ते भरून काढण्यासाठी त्याच्यावर खपली धरत जाते, नवीन नवीन येत जातात. आणि आपण घाईने जर का ती खपली काढली तर परत रक्त येतं, जोपर्यंत आतलं भरलेलं नाही तोपर्यंत. तर ही नॉर्मल लक्षात गोष्ट आहे. सोरायसिस म्हणजे काय? तर जखम न होताना सुद्धा खपली धरायची प्रक्रिया चालू होते. तिथे जखम झालेलं नसते परंतु स्किन, आपली बॉडी तिथे जखम झाली असं समजून तिथे खपल्या बनवायला सुरुवात करते आणि मग ते जाड होतात म्हणून आपण काढतो, मग ती ती बाकी सगळं तसंच घडत राहते. हे सोरायसिसचं लक्षण आहे. म्हणजेच काय याला, त्याच्यामुळे सोरायसिसला ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणतात. ऑटो इम्युन म्हणजे आपल्या शरीराची जी काम करण्याची पद्धत आहे ती पद्धतच बदलली. त्याचं डोकं ताळ्यावर राहिलं नाही आपल्या शरीराचं, आपल्या स्किनचं म्हणा की आपल्या बॉडीमधले ज्या काही सगळ्या फंक्शन्स आहेत, सिस्टीम्स आहेत, या सिस्टीमना कशासाठी काय वागायचं हे समजत नाही. कुठेही काहीतरी वेडावाकडं करायला लागले, डोकं फिरलं त्याचं असं म्हणायचं. ज्याला म्हणतात ना डोकं फिरणं, ते डोकं फिरलं, वेडा झालेला माणूस कसं काय करतो की तिथलीच गोष्ट करत राहतो पुन्हा पुन्हा. त्याला कळत नाही की ते न करण्याचा काही फायदा नाही आहे, फायदा नाही आहे केल्यामुळे काही, ते जरूर नाही आहे, पण तरीसुद्धा तो तिथेच अडकून पडत राहतो, तेच तेच करत राहतो. तर त्यामुळे हे याच्यासाठीच झालं, सोरायसिससाठीच झालं. नाही, सोरायसिसचा जनरल भाग, सोरायसिसला जनरली होमिओपॅथीमधला खूप चांगला गुण आहे. जो त्या आजोबांच्या बाबतीत मी म्हटलं, त्यांना स्वतःला खूप चांगला दिसला होता की त्यांनी सोरायसिस खूप चांगला कंट्रोलमध्ये आला होता. परंतु सोरायसिस म्हणजे ॲक्युपंक्चरच्या शास्त्रातनं जर का सोरायसिसकडे बघायचं झालं तर सोरायसिस म्हणजे काय? तर सोरायसिस म्हणजे त्याच्याकडे बघताना कसं बघायला लागेल आपल्याला की ही फाईव्ह एलिमेंट्स आहेत पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतामधलं मेटल एलिमेंट जे आहे त्याची एनर्जी ड्रायनेस आहे, हा ड्रायनेस वाढतो, हा, तो कमी करायला पाहिजे. म्हणजे ड्रायनेस वाढतो आणि तो ड्रायनेस वाढतो त्याच्यासाठी कुठे वाढतो? ड्रायनेस वाढतो त्या तो स्किनवरती, आणि स्किन मेटल एलिमेंट खाली येते, त्यामुळे तो कमी करायचा झाला ड्रायनेस. तर तो कुठून कमी करायचा? तर मेटल एलिमेंटच्या यिन मेरेडियनवरचा म्हणजे लंग मेरेडियन मधला ड्रायनेस आपल्याला कमी करायला पाहिजे असं त्यामागचं तंत्र. त्यासाठीचा जो मार्ग आहे, दोन मार्ग आहेत त्यासाठी, दोन म्हणजे अनेक मार्ग आहेत, पण एक मार्ग त्यातला आहे की हा जो LU5 पॉइंट आहे इथला कोपरावर, कोपराच्या इथे आतला, ह्या इथून रक्त काढायचं आणि ते विरुद्ध बाजूच्या GP30 मध्ये इंजेक्ट करायचं. याच्यामागचं कारण काय? याच्यामागचं कारण जी लोक 6 key शिकलेली आहेत, की जी लोक एलिमेंटची माहिती आहे, एलिमेंटचे नियम ज्यांना माहिती आहेत त्या ह्याच्याप्रमाणे हा पॉईंट जो आहे हा शेवटचा पॉईंट आहे या 5 points मधला. त्यामुळे हा सी पॉईंट आहे, हाच कोल्डनेसचा पॉईंट आहे, म्हणजे हा लंग कोल्डनेसचा पॉईंट आहे, लंग मधला कोल्डनेस. आता आपण जर का हातावर बघितलं, म्हणून मी सगळ्यांना सांगतो की नेहमी डावा हात बघा, हातावर बघितलं तर हा डाव्या हातावरती हे मेटल एलिमेंट झालं, त्याच्या पुढचं कोणतं कोळ वॉटर एलिमेंट आहे, हा मेटल एलिमेंट चौथा आहे, आणखी हा पुढचा आहे. म्हणजेच काय? पहिला नियम जो आहे ॲक्युपंक्चर मधला एलिमेंटचा काय, मस्ट पुढचा जनरेशन सायकल, त्याच्यामधला नियम कसा आहे त्याचा वापरण्यासाठी का, की टोनिफाय द सन, टोनिफाय द मदर, सिडेट द सन. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हे मेटल एलिमेंट कमी करायचं आहे,
त्याचं सेल एलिमेंट जे आहे ते वॉटर एलिमेंट आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. त्याच्यामुळे हा मेटल एलिमेंटचा लंग मेरिडियन वरचा LU5 हा जो पॉइंट आहे हा कोल्डनेसचा पॉइंट आहे आणि तो आपण कोल्डनेस कमी केल्यामुळे त्याचा ड्रायनेस कमी होतो. इथे जनरेशन सायकलचा दुसरा नियम जो आहे सिलेंडरसन तो वापरला जातो. आणि इकडून ज्यावेळेला आपण GB30 मध्ये इंजेक्ट करतो त्यावेळेला गॉल ब्लॅडर मेरिडियन ही फूड एलिमेंटची आहे, विंड एलिमेंटची आहे आणि या आपल्या मेरिडियनच्या चक्राप्रमाणे मेटल आणि वूड यांची मारामारी आहे. त्यामुळे इकडच्याला कमी केलं आणि इकडची जी ताकद वाढवली की ते मारामारी करून ते मेटल एलिमेंट आणखी कमी व्हायला मदत होते. हे त्याच्या मागचं चायनीज एक्युप्रेशर प्रमाणे तत्व. हेच सगळं आपण 6 key मध्ये वापरतो. काय करतो? लंग ड्रायनेस सेडेशन. लंगला ड्रायनेस जो आहे याला मारतं कोण तर हीट मारतं. त्यामुळे दुसरी स्टेप येते लंग हीट टोनिफिकेशन. लंग ड्रायनेस सेडेशन, लंग हीट टोनिफिकेशन. आता ही जी हीट आहे ही हीट आली कुठून? तर हार्ट कडनं आली. त्यामुळे हार्ट हीट टोनिफिकेशन. आणि मग ह्या हा जो मारणार हे आहे ना हार्ट, ह्याला कोण मारतं? ह्याला मारतं ते वॉटर मारतं ह्याला. त्यामुळे वॉटरला कमी केलं की हार्ट वाढेल, हार्ट वाढलं की मेटू कमी होईल आणि आपल्याला संपूर्ण रिझल्ट मिळेल. त्यामुळे चौथी स्टेप येते किडनी कोल्डनेस टोनिफिकेशन. आणि मग जे पहिल्याचं केलं ते शेवटी पेरिकार्डियमचं करायचं, पेरिकार्डियम ड्रायनेस सिडेशन. आणि ही ट्रीटमेंट त्यांना चालू केली. ह्याच्याच जोडीला मी आणखीन एक सुरुवात केली. आपल्याला अजून तुम्ही दोघीने माहिती आहे ह्याच्यात जोडीत सुरुवात केली. ह्याच्यात जोडीत त्याला आयचिंग पण वापरायला सुरुवात केली, आयचिंग अॅक्युपंक्चर वापरायला सुरुवात केली. आयचिंग अॅक्युपंक्चर प्रमाणे नेम शेअरिंग ज्या मेरिडियन्स आहेत त्याच्याप्रमाणे लंगची नेम शेअरिंग मेरिडियन जी आहे ती लंगची नेम शेअरिंग मेरिडियन जी आहे ती स्प्लिन आहे. लंगची नेम शेअरिंग मेरिडियन स्प्लिन आहे आणि त्यामुळे स्प्लिन जसं मी त्यांना काय केलं मी तर LU5, 6 आणि 9 हे लंग मेरिडियन वरचे वापरले आणि त्याची नेम शेअरिंग आहे कोणती? स्प्लिन आहे. त्यामुळे SP3, 8, 9 हे स्प्लिन वरचे वापरले. दोन्ही वापरले, हाताचं पण वापरले, पायाचे पण, दोन्ही हातांवर पण वापरले, दोन्ही पायांवर पण वापरले. आणि लंगची कपल कोणती आहे? लार्ज इंटेस्टाईन. आणि म्हणून मग लार्ज इंटेस्टाईन वरचे LI4, LI7, LI11 पण वापरले आणि त्यांच्यामध्ये असा झपाट्याने फरक पडायला लागलाय की विचारू नका. म्हणजे त्यांनीच स्वतः सांगितलं की आता ते 15 दिवस नव्हते इथे खूप होत खांबर आहे सगळ्या त्यांना. आता त्यांनी असं सांगितलं हे आधीच चालू केलं होतं ते आता 15 दिवस नव्हते विष्णू देऊन गेले होते. पण ह्या 15 दिवसात ट्रीटमेंट नसताना सुद्धा काहीही नवीन आलं नाही. आणि म्हणे नवीन येत आहे बारीक कुळी उट्टेण, पूर्वी ती वाढत वाढत जायची, आता म्हणे कुळी उट्टेण लगेच नाही शिवून जाते, खूप फरक पडलाय. ही म्हणे मी आता माझं सगळं जाईपर्यंत मी ट्रीटमेंट घेणार आहे. अशी कॉम्बिनेशन ट्रीटमेंट आहे चायनीज अॅक्युपंक्चर, 5 एलिमेंटचे नियम समजणं, 6 key वापर करणं आणि शिवाय त्याच्या जोडीला आयचिंग वापरणं. आणि ह्या आयचिंग मध्ये वापरलं काय? या आयचिंग मध्ये वापरलं काय तर चायनीज प्रमाणे वापरलं, नेम शेअरिंग वापरलं आणि कपल पण वापरलं. हे जे काय सगळं ते असं वापरलं अशा प्रकारे त्यांचा रिझल्ट आहे. त्यामुळे आपल्याला सांगण्याचा मुद्दा आहे की आपण विचार करताना असा विचार केला तर मग त्याचा खूप चांगला फायदा होईल. त्याचप्रमाणे आता एक सध्या दुसरा एक पेशंट आहे, डोळ्यांचा पेशंट आहे, त्याची रेटिना डिस्प्लेसमेंट झालेली आहे. त्याला आता मी कालपासून ते वापरायला सुरुवात केली. त्याला नेहमी आपले जे स्टँडर्ड डोळ्याचे पॉईंट होते ते 12 दिवस वापरून झाले. त्यांनी त्याच्या ज्या डोळ्याला रेटिना डिस्प्लेसमेंट नाही आहे म्हणजे उजव्या डोळ्याला त्याला चांगला फरक पडला आहे. डाव्या डोळ्याला काही फरक पडलेला नाही कारण रेटेड आणि 10 वर्षांपूर्वी झालेली आहे, हे सगळं जुनाट झालेलं आहे. तर त्याला मी आता आयचिंग अॅक्युपंक्चर प्रमाणे त्याला आता मेरिडियन्स वापरतोय. त्याला लंग मेरिडियन सॉरी आपल्या डोळ्याची मेरिडियन आहे लिव्हर, हा मग डोळ्याची लिव्हर मेरिडियन आहे. त्या लिव्हर मेरिडियनची आयचिंग प्रमाणे नेम शेअरिंग मेरिडियन कोणती आहे? तर पेरिकार्डियम. त्यामुळे त्याला मी पेरिकार्डियम मेरिडियन वरचे पॉइंट वापरायला लागलोय. हा आणि लिव्हर मेरिडियन जी आहे
त्या लिव्हर मेरिडियनची नेबर एलिमेंट नेबर मेरिडियन आहे लंग मेरिडियन, त्याच्यामुळे तिथे लंग मेरिडियनचे बेल्ट पॉइंट वापरतोय हे कल्पनेतून सुरुवात केलंय आणि 15-20 दिवसात त्याला फरक पडावा अशी माझी खूप अपेक्षा आहे कारण आपण सगळ्याच गोष्टी एकत्र वापरतोय प्लस आपली नेहमीची जी पद्धत आहे डोळ्याला हाय फ्रिक्वेन्सी मशीन स्टिम्युलेशन देण्याची ती तर चालूच आहे. सिक्स की वरून पण डोळ्याचं ओके हरिओम.